आरक्षण की लड़ाई लड़ते हुए आत्मबलिदान का सिलसिला शुरू हो चुका है, जिसके चलते विपक्ष द्वारा सरकार पर मनुष्यवध का आरोप लगाया जा रहा है, जिस पर जवाबी प्रतिक्रिया देते हुए कैबिनेट मंत्री अब्दुल सत्तार ने कहा कि सरकार अभी सभी के संरक्षण हेतु कार्यरत है। एक और मराठा बड़ा भाई है तो वही ओबीसी छोटा भाई है, जिसके चलते सभी के संरक्षण हेतु सरकार तत्पर है। आता त्याच्याबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं उचित होणार नाही। शेवटी काय झालं, कसं झालं, कशा परिस्थितीमध्ये झालं आणि सरकार सर्वाला संरक्षण देतो, सरकार कोणाचाही खून करत नाही। सरकारमध्ये जे जे लोक सरकारचे मंत्री असतील, अधिकारी असतील किंवा सचिव, मुख्य सचिव असतात, हे सर्व सरकारच्या हिताचे निर्णय घेतात। कोणालाही जीवाला काही इजा पोहोचू नये, एक गोळ्या इंजेक्शनपासून तर शेवटच्या टोकापर्यंत निर्णय घेणारा हा पहिला सरकार आहे। का 5 लाख एक व्यक्तीला त्यांनी विमा दिला, तर जो जीवनदान देण्याचं साठी निर्णय घेत असेल त्याच्याकडून ह्या अशा बोलणं, मला त्यांचं बोलणं काय, मी मला त्याला कॉन्ट्रेसी करायची नाही। शेवटी आमचा मोठा भाऊ जो आहे तो मराठा समाज आहे, परंतु छोटा भाऊ ओबीसी भी आहे, त्याचंही त्यांनी लक्षात घेऊन पुढच्या निर्णयासाठी सवलत द्यावी। इस प्रकार से कैबिनेट मंत्री अब्दुल सत्तार ने मंत्रिमंडल विस्तार पर भी प्रतिक्रिया दी, जहां उन्होंने कहा कि हमारे गुट के मुख्यमंत्री है, जिसके चलते कौन सा खाता आवश्यक है या कौन सा खाता नहीं यह जरूरी नहीं, पद की लालसा ना करते हुए समाज का कल्याण करना यही हमारा उत्तरदायित्व है। तुम्ही एक लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा आमच्या गटाचा मुख्यमंत्री है आणि ज्याचा मुख्यमंत्री असतो त्याला सर्व अधिकार असतात, मुख्यमंत्र्याला कोणताही अधिकार कमी नसतात। तो आमच्या पक्षाचा आहे आणि सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून ज्या ज्या जबाबदाऱ्या ज्याला ज्याला दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या आम्ही आमच्या पद्धतीने पार पाडू लागलो। मला असं वाटतं एक पद कमी आहे का जास्त आहे यापेक्षा आपल्याला जनता जनार्दनची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे। मंत्रिपदाचा उपयोग कसा करून घ्यावा, कोणासाठी करून घ्यावा, सामान्यातल्या सामान्य गोरगरिबाला न्याय कसा देता येईल, याच्याकडे आमचं विशेष लक्ष आहे। मला वाटतं का सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या आम्हाला दिल्या किंवा अजितदादा आल्यानंतर तुम्हाला जे वाटतं शंका कुशंका तशी नाही, अजितदादाही आम्हाला सन्मानाने वागवतात। आता सन्मानाने मी ज्या ज्या वेळेस त्यांच्याकडे गेलो, माझ्या डिपार्टमेंटचे प्रश्न असतील किंवा दुसरे प्रश्न असतील त्यालाही न्याय देण्याचं काम अजितदादा करतात। मराठा समाज हा प्रश्न आहे, मंत्रिमंडळ विस्तार आगामी काळामध्ये काही चर्चेचा गुरळा खूप वर्ष चालला, आता ते संपलं, चर्चे होत नाही, त्यामुळे आगामी काळात जे रिकामे मंत्रिपद आहे ते काही भरले जातील अशी काही अपेक्षा वाटते का शिंदे गटाला? शेवटी अपेक्षा जरूर आहे, परंतु अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार शेवटी आमचा मोठा भाऊ जो आहे तो दिल्लीला आहे, दोन छोटे भाऊ आमचे आम्ही सहित जे आहेत ते मुंबईला राहतात, तिघांचा समन्वय करून जसं अजितदादा तुम्ही कोणाला माहीत बी नव्हतं तर शपथविधी झाली, अशी शपथविधी कधीही कोणत्याही क्षणी कोणत्याही दिवशी कोणत्याही महिन्यात होऊ शकते। माझा प्रश्न मी स्पष्ट सांगू लागलो, कारण की मी इतका वरिष्ठ नेता नाही की माझ्या बोलल्यावरून लगेच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। मी एक कार्यकर्ता आहे, पण तुमच्या भावना, तुम्ही जे खरं जी परिस्थिती झाली त्या परिस्थितीला वाचा फोडण्याचा तुम्ही प्रयत्न करू लागले, पर मी तुम्हाला सांगतो की शेवटी वेळेवर योग्य वेळेवर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल। नाही, आजच 4 वाजता आता सुनावणीसाठी सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी आम्हाला तारीख दिलेली आहे, आमचे वकील, आमचे त्या ठिकाणचे आमदार महोदय त्यांच्यासमोर हजर राहतील। शेवटी कोणताही निर्णय घेताना, कोणताही निर्णय, या देशामध्ये लोकशाही आहे आणि ज्या देशामध्ये लोकशाही आहे, कसाबसारख्या माणसांनी आम्हाला दिवसात गोळ्या झाडल्या तरीही त्याला 4 वर्ष एक एक वकील नव्हता, त्याला वकील लावून दिला। प्रत्येक देशाचा कायदा वेगळा असतो, परंतु आपल्या देशाची घटना, आपल्या देशाच्या कायद्यामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीप्रमाणे कुणाचाही फेवरमध्ये निर्णय द्यायचा का विरुद्ध निर्णय द्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे, परंतु आमची भावना वैयक्तिक जोपर्यंत ते ऐकणार नाही तोपर्यंत त्याच्यावर अंतिम निर्णय घेणं मला वाटतं योग्य होणार नाही। याच्यावरही सुप्रीम कोर्ट महोदयचे जज महोदय जे आम्हाला निर्णय देतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।